पुण्यामध्ये खाकीचा का खुळखुळा होतोय जाणून घेणार आहोत सागर आव्हाड, माझा सहकारी, थेट पुण्यातनं आपल्या सोबत आहे. सागर, खाकीचा का खुळखुळा होतोय? का कारवाई तर होतीये, मात्र तरी देखील ही गँग संपुष्टात का येत नाही, यावर वचक का राहत नाही, काय नेमकी कारण आहेत यामागची? नक्कीच तन्मय, आपण जर पाहिलं तर पुणे शहरामध्ये, उपनगरामध्ये जास्त प्रमाण जे आहे ते बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचं आहे आणि बाहेरून येऊन शिक्षण घेणारे, काम करणारे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मात्र ज्या भाई लोकांवरती कारवाई झालेली आहे, मोकांतर्गत कारवाई झालेली आहे, ते सर्व जेलमध्ये आहेत. मात्र नवीन भाई ते आतमध्ये गेल्यानंतर मला भाई बनायचं आणि या भागातला भाई मीच अशी दहशत निर्माण करण्यासाठी मिसरूड न फुटलेली पोरं त्याचबरोबर हातामध्ये कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. जर आपण पाहिलं तर ह्या आठवडाभरात 4 घटना पुणे शहरामध्ये घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. येरवडा परिसरामध्ये परवा घटना घडली, त्यामध्येही काही मुलं जे आहेत त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आणि ह्या घटना ज्या आहेत त्या रात्री 1:30 ते 3:30 सुमारास घडतात आणि यांचा घटनाक्रम ठरलेला आहे. हातामध्ये कोयते घ्यायचे, कोयते नाचवायचे, ज्या गाड्या असतील त्या गाड्या फोडवायच्या आणि दहशत माजवायची. त्यानंतर ही येरवड्यामधली घटना घडली, त्याचनंतर शेजारी असणाऱ्या चंदननगर परिसरामध्ये वडगाव शहरीत घटना घडली, काल लोणी काळभोर परिसरामध्ये ही घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते. शाळेच्या बाहेर काही विद्यार्थी हातामध्ये दांडे घेऊन मारहाण करत आहेत आणि त्या ठिकाणाहून एक जाणारा गृहस्थ आहे, त्यांनी त्याची पत्नी गाडीमध्ये आहे, त्यांनी हा व्हिडिओ केलेला आहे. म्हणजे त्यांनी गाडीही पुढं घेऊन जायची की नाही अशी भीती या दोघांच्या मनामध्ये होती, कारण की 20 ते 25 जणांचं हे टोळकं होतं, सर्वांच्या हातामध्ये दांडे काठ्या होत्या, त्यामुळे ही भीतीचं वातावरण साहजिकच या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. पुणे शहराबरोबर पिंपरी चिंचवड शहर असेल, पुणे ग्रामीण भाग असेल, यामध्ये ही कोयत्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतं आहे. पुणे पोलिसांनी नक्कीच कोयता विकणाऱ्यांवरती कारवाया केल्या, अनेक कोंबिंग ऑपरेशन सुरू केले, यामध्ये अनेक भाई लोकांवरती कारवाई केली. मात्र एक भाई आतमध्ये गेल्यानंतर दुसरा भाई मीच तयार होणार अशी समज अनेक भाईंच्या डोक्यात मध्ये घुसल्यानंतर ही कोयता गँग पुन्हा सक्रिय होतात. काही काळानंतर ह्या थंडावतात आणि पुन्हा अटॅक करायला सुरुवात करतात. गेल्या 2 ते 3 महिने हे प्रकरण सर्व शांत होतं, गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये हे प्रकरण पुन्हा एकदा सुरू झालं. त्यानंतर नांदेड फाटा परिसरामधली घटना आहे, या ठिकाणी 3 जण दारूच्या दुकानामध्ये जात आहेत, दारूच्या दुकानदाराला मारहाण करतायत. खरं त्यामुळे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे या कोयता गँग ची नाकेबंदी करण्यासाठी, त्या कोयता गँगला रोखण्यासाठी. त्यामुळे येत्या काळामध्ये तसे प्रयत्न होताना पुण्यामध्ये पाहायला मिळतील अशी आशा करूयात.